जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे जामनेर तालुक्यातील गोद्री येथे केळी बागाचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकरी गर्भत पुनमचंद नाईक व श्रीराम पुनमचंद नाईक यांच्या शेतावरील 7 एकर केळीची झाडे अक्षरशः उखून पडली आहे। तरी देखील तलाठी सर्कल यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही शासन पंचनामे करीत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शासनाचे अधिकारी दखल घेत नाही, न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतात। गर्भक सिंग नाईक, राहणार गोद्री, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। आज 25 तारखेला संध्याकाळच्या वेळी चक्रीवादळामध्ये माझा जो 8,000 बाग होता, 8,000 बागमधून 7,000 बाग पडलेला आहे। त्यामध्ये मी शासनाला 2-4 वेळा रिक्वेस्ट केली, फोन पण केले, पण कोणी माझ्याकडे बघायला तयार नाही आहे। तो माझी एक रिक्वेस्ट अशी होती की मला याच्यामध्ये काही ना काही नुकसान भरपाई भेटावी। त्याच्यासाठी मी त्यामध्ये माझा जो झालेला खर्च 5-6 लाख रुपये खर्च झालेला आहे, त्याच्यामध्ये मला शासनानं तात्काळ मदत द्यावी। मी रिक्वेस्ट करतो साहेब शासनाकडे की मला आता जो माझं होतं हाताशी जो तोंडीशी घास आलेला असं पूर्ण गेला आहे, 7-8 महिन्याचं समजू पीक होतं ते पूर्ण चाललं गेलं आहे। या भागाला अंदाजे किती महिने झाले होते? या भागाला तरी 8-9 महिने झाले। आता 9 महिन्याचं आता 3 महिन्यानंतर तो समजू आता हे बाग मला पैसेच देणार होतं, पण निसर्गाची कृपा अशी की ते पूर्ण जमीनदुस्त झालं आहे। तुम्ही कोणी कृषी अधिकारी किंवा तलाठी किंवा तहसीलदारांशी संपर्क केला का? तहसीलदारांना तर काही फोन नाही केला, पण आपले त्यांचे सर्कल भाऊसाहेब, तलाठी भाऊसाहेब त्यांना फोन केला तर ते वरचे असे उडावडीचे उत्तर देत की करू येऊ। म्हणजे असं कोणत्याही प्रकारचा या पिकाचा त्यांनी पंचनामा आजपर्यंत केलेला नाही? काहीच केला नाही आहे आणि याल पण तयार नाही आहे। बरं, तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाने मला मदत द्यावी हेच अपेक्षा आहे माझी, कारण की एवढं मोठ्या प्रमाणात जर नुकसान झालं आहे, जर शासन बघायला तयार नाही आहे, पाहायला तयार नाही तर कसं काय करायचं तेच समजत नाही। आणि एवढं मोठ्या प्रमाणात खर्च लागून गेलं आहे की आता काय करायचं, हे जो सफा करायचा ते खर्च सुद्धा काढू शकत नाही असं विषय होऊन गेलं आहे। एवढं जमीन तयार करणं ते पण माझी हे राहिली नाही, आता समक्ष पण राहिली नाही की काय करावं आणि काय ठेवावं आता याच्यामध्ये। या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे, श्रीसोनी रोड, जलगांव।